नव्या मुंबईतल्या उल्वे नोड मध्ये जे मुंबईतलं रॅबिट येतं ते टाकलं जातं. मागच्या वेळेला या अधिवेशनामध्ये, मागच्या मुंबईतल्या अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न उचलला होता. साहेब, तुम्हाला अध्यक्ष महोदय माहिती आहे की उल्वे नोड हे लवकर आणि फार मोठं विकसित होणारं सिडकोचं प्रमुख नोड आहे आणि मुंबईतला ड्रॅबरीज रोज साधारण 1000 गाड्या तिथे टाकल्या जातात. हा माफियांकडून चालू असलेलं डोंगरच्या डोंगर तिकडे तयार झालेत. नाही सिडको लक्ष द्यायला तयार आहे, ना पोलीस खातं द्यायला तयार आहे, आणि खालचे अधिकारी त्यांच्या संगनमतांनी रोज डोंगरच्या डोंगर मुंबईतलं रॅबिट तिकडे येतंय. त्याच्यामुळे मला एक विकसनशील होणाऱ्या या नोड मध्ये रॅबिटचे डोंगर नको, याच्याकरता शासनाने लक्ष देऊन अधिकाऱ्यांना योग्य तो आदेश देऊन हे रॅबिटचे डोंगर थांबवावेत आणि बकाळ होणारं उल्वे नोड हे थांबवावं, याकरता माझी शासनाकडे विनंती आहे.